हॅलो नमस्ते मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप भारी असा पार्टीवेअर ड्रेस बघणार आहे तर बघा इथे हा ड्रेस बनवण्यासाठी मी सॅटिनचं कापड घेतलेलं आहे चार मीटर तर पूर्ण हा कपडा यूज होणार आहे भरपूर बाउन्सी ड्रेस बनवायचा आहे त्यानंतर सॅटिनचं अस्तर घेतलेलं आहे हे बटरस्केप अस्तर आहे हे तीन मीटर आहे कॉटन अस्तर चार मीटर आहे त्याचबरोबर मी कॅनकेन घेतलेला होता दोन मीटर आणि त्या दोन मीटर कॅनकेनचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत तर हे पूर्ण आपण याला यूज करणार आहोत हार्ड कॅनकेन आहे कारण हा ड्रेस खूप असा बाउन्सी पाहिजे तर कसा वापरायचं आहे ते सगळं काही सांगणार आहे स्टेप बाय स्टेप त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात अगोदर इथे बघा मी सॅटिन तर घेतलेलं सॅटिनचं कापड घेतलेलं आहे जे आपला मेन कपडा आहे तर नेहमीप्रमाणे याला अनारकलीमध्येच कटिंग करायचं आहे तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला बघा याची चार फोल्ड घडी घालून घ्यायची आहे व्यवस्थित चार फोल्ड घडी घालायची आणि त्याला त्रिकोणमध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे तर मी घडी घालून घेते आहे व्यवस्थित घडी घालायची आहे अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आपण हा ड्रेस पाहणार आहोत जर नाही काही समजलं तर मला कमेंटमध्ये विचारा बेचाळीस पन्नाचं हे कापड आहे आणि याला कुठेही जॉईंट वगैरे द्यायचा नाही तर त्यासाठी आम्ही चार मीटर घेतलेलं आहे तर काय करायचं बघा याची चार फोल्ड घडी घालायची आहे आणि याला तर तिरकं आपल्याला फोल्ड करायचं तर काय करायचं पूर्ण फोल्ड बाजू जे असते ना त्यातला एक कोपरा आपल्याला दुसऱ्या कोपऱ्यामध्ये टाकायचा असतो बघा हे इकडे सगळे चारही पो ओपन आहेत आणि इकडच्या बाजूकडे पूर्ण फोल्ड आहे तर तो पूर्ण फोल्डवाला मी कोपरा घेतला आणि या कोपऱ्याकडे टाकलो आता इथे कसं घडी आली आहे एकदा बघा एक आहे तो पूर्ण फोल्ड आहे आणि त्याच्या खाली आहे ते चारही पदर सुट्टे आहेत त्याचे तर या पद्धतीनेच घडी आली पाहिजे घडी जर चुकली तर कपड्याचे चार तुकडे होऊ शकतात तर याचे फक्त दोनच भाग निघाले पाहिजेत एक पाठीमागचा आणि एक पुढचा तर घडी एकदम परफेक्ट आली पाहिजे हवत तर अगोदर तुम्ही पेपरवरती प्रॅक्टिस करा आणि मगच कटिंग करा आता वरून कोपऱ्यातून बघा मी सात इंचावरती अंदाजाने माप घेत कारण कमरेवरती थोड्याशा प्लेट्स पण आम्हाला घ्यायच्या आहेत तर तो भाग थोडा जास्तच हवा आहे तर इथे मी मार्क केलं कोपऱ्यातून सात इंचावरती आणि टाकून घेतलेलं आहे तिथे आता इथून आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे बघा उंचीचं माप मी टाकते आहे खालून पस्तीस इंचावरती आता माप कसं टाकायचं ते सांगते काय करायचं आहे पूर्ण उंची ड्रेसची तयार किती आहे बघायचं त्यामध्ये टॉप पार्टची उंची किती आहे बघायचं तर माझा ड्रेस तो 25... 25 आहे तो पंचाळीश पंचेचाळीस इंचाचा मला तयार करायचा आहे त्यामध्ये टॉप पार्ट आहे तो अकरा इंचाचा आहे तर मी पंचेचाळीस वजा अकरा केल्यावरती चौतीस राहिले आणि एक इंच मार्जिन ॲड केलं मग पस्तीस तर बघा त्या मार्किंगपासून खाली मी पस्तीस इंचावरती इथे हे मार्क करून घेत आहे आणि आम्हाला इथे कुठलाही जॉईंट वगैरे द्यायचं नाही उंची कमी जास्त थोडीशी अर्धा एक इंच झाली तरी चालेल असं कस्टमरनी सांगितलेलं आहे तर पूर्ण जेवढी उंची निघेल तेवढी मी घेतलेली आहे तुम्ही अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकता आणि हवा तेवढ्या उंचीचा हा ड्रेस बनवू शकता आपल्या काय करायचं आहे टॉप पार्टचं उंचीचं माप वजा करून हे माप टाकायचं असतं तर मी सगळीकडे असं एक एक टिक लावून घेतला अगोदर आणि मग हे कटिंग करून घेतलेलं आहे आता हे जे खालचं उरलेलं कापड आहे ना या कपड्यामध्ये टॉप पार्ट आणि पाठीमागे त्याला बंद करायचे आहेत बांधण्यासाठी तर ते मी साईडला ठेवलं त्याचं कटिंग मी तुम्हाला मशीनवर दाखवते येतं इथे बघा हा कोपरा मी कट केलेला आहे आणि ह्याचे फक्त दोनच भाग आपले कट होतील आता सेपरेट बऱ्याचदा कटिंग चुकलं तर त्याचे चार भाग होतील पण ते चुकून द्यायचं नाही आहे आपल्याला काळजीपूर्वक कटिंग करायचं आहे हवं तर दोन तीन वेळा खात्री करून घ्यायची घातलेली घडी व्यवस्थित आहे का आता इथे मी सॅटिनचा अस्तर घेतलेला आहे ते तीनच मीटर आहे तुम्ही हवं तर चार मीटर पण वापरू शकता आता तीन मीटर घेतलं पण याला जॉईंट द्यावे लागणार आहेत कारण यामध्ये उंची निघत नाही तर इथे मी याला पण चार फोल्ड घडी घालून घेते कॉटन अस्तर आणि सॅटिनचं जे अस्तर आहे ना हे दोनही मला अनारकलीमध्येच कटिंग करायचं आहे अगोदर तुम्ही त्याला प्लेटेडमध्ये पण लावू शकता पण तो भाग थोडा जाड होतो तर पूर्ण ड्रेसच आपण अनारकलीमध्ये कट करतो आहे सेम त्याच पद्धतीने मी ही पण घडी घातलेली आहे आता कोपऱ्यातून आपल्याला अगोदर कटिंग करायचे तर त्यासाठी आता मोजत बसायची काहीच गरज नाही जो आपला पहिला कपड्याचा जो तुकडा निघलेला आहे कमरेतला तो घ्यायचा इथे व्यवस्थित सेट करायचा आणि त्याच्या मापानेच हे कटिंग करायचं आहे तर तो भाग माझा कट झालेला आहे आता इथे काय करायचं आहे उंचीचं माप टाकायचं आहे आता यात किती उंची निघते तेवढी मी घेणार आहे असं काही नाही आहे तुम्हाला सांगेन तुमच्या ड्रेसची जी काही उंची असेल ना त्याच्यापेक्षा दोन इंच तुम्ही कमी घ्या तुमच्याकडंच तर जास्त असेल तर तरी ते मी मार्क करून बघते अगोदर उंची किती निघते ते वाढली तर थोडीशी वाढवून पण घेईल अगोदर मी सत्तावीस इंचावरती मार्किंग करते जर जास्त खाली शिल्लक राहिला तर मग थोडी उंची वाढवूयात आपण तर असे मी वरून माप टाकलेलं आहे सत्तावीस इंचावरती आणि राऊंड घेतला तर बघा या इकडे कोपऱ्यात बरंच कापड शिल्लक राहते अशा पद्धतीने मी याला कट करून घेते तर जे काही कापड शिल्लक राहिलेलं आहे ना त्याचा इकडे आपल्याला हा जॉईंट देता येतो तर उंची वाढवता आली नाही परफेक्टच निघालेली आहे या पद्धतीने इथे फोल्ड आहे तर हा फोल्ड पण मी आताच कट करून घेतलेला आहे आणि इकडे बघा हे जे कट करून निघलेला कपडा आहे ना तो इथे असा ठेवायचा आहे आणि खालून कटिंग करून घ्यायचा आहे आता अंदाजाने मी कट करते पण तुम्हाला जर येत नसेल असं डायरेक्ट कटिंग करायला तर पुन्हा एकदा माप टाका मग गोल राऊंड ते मार्क करा आणि मग ते कटिंग करून घ्या तरी ते हे कटिंग झालेलं आहे हे जॉईंट याला जोडून घ्यायचे आहेत या अगोदर मी एक लेहंग्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे की जॉईंट कसे द्यायचे असतात तर ह्याचे जॉईंट वगैरे मी सगळे देऊन घेणार आहे आणि जॉईंट कसे द्यायचे हे जर माहिती नसेल तर या अगोदर अपलोड केलेला जो साडीचा लेहंगा आहे ना नेटचा त्या व्हिडिओमध्ये बघा जॉईंट कसा जॉईंट करायचा आहे ते तुम्हाला समजेल कॉटन अस्तर घेतलेलं आहे याला पण सेम तीच पद्धत तिरकं आपल्याला फोल्ड करायचं आहे बघा आणि मग त्याला कट करायचे तर इथे मी असं हे फोल्ड करून घेतलेलं आहे कॉटन अस्तर चार मीटर आहे कॉटन अस्तरचा पन्ना छोटा असतो सॅटिन अस्तरचा पन्ना थोडा जास्त असतो तर इथे फोल्ड केल्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे सेम सॅटिन एवढीचं याची उंची निघते का बघणार आहे मी निघाली तर ठीक नाही निघाली तर थोडंसं कमी जास्त होईल कोपऱ्यामध्ये मी अगोदर कट करून घेतलं जे आपलं पहिला कट केलेला जो तुकडा होता ना त्याच्या अंदाजानेच आता हे जे सॅटिन अस्तर आहे ना ते मी याच्यावरती सेट करते आणि याप्रमाणेच कटिंग करून घेते तर होत आहे उंची याची एवढी खाली जे काही अस्तर शिल्लक राहील ते मला टॉप पार्टसाठी पण वापरता येणार आहे मग व्यवस्थितरित्या हे आपल्याला सेट करून कट करून काढायचं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आवडला तर लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण अशाच पद्धतीने आपल्या चॅनलवरती तुम्हाला ब्लाऊज ड्रेस लेहंगे वेगवेगळे वेग प्रकारचे बघायला भेटतात शिकायला भेटतात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटते आणि तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकता तर सेम मगाशी जसं मी जॉईंट कट केला ना देण्यासाठी तसंच इथे पण हा कट करून घेत आहे हे सगळे जॉईंट तुम्हाला जोडून घ्यायचे आहेत जिथे गरज आहे तिथे व्यवस्थितरित्या तर हा जॉईंट फोल्ड आहे तर हा फोल्ड कट करून अगोदर मी सेपरेट करते तर अशा पद्धतीने ह्याचं कटिंग झालेलं आहे कॉटनच तर झालं सॅटिनच तर झालं त्यानंतर मेन कपडा सॅटिनचा जो होता तो झाला आता टॉप पार्ट आहे तो आपल्याला कट करायचा आहे त्या अगोदर हा भाग तयार कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने तुम्ही तयार करून घ्या मी देखील तयार करून घेणार आहे कारण हे सगळं जर दाखवायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल खूप सोप्पा आहे सगळ्यात अगोदर सगळे जे जॉईंट आहेत कट केलेले आपण ते जोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अस्तरला खालून तुम्हाला फोल्ड करायचं आहे सॅटिन अस्तरला पण फोल्ड करायचं आहे कॉटन अस्तरला पण खालून फोल्ड करायचं आहे किंवा तुम्ही त्याला पिको पण करू शकता जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही इथे करा त्याच्यानंतर सगळं फोल्ड झाल्यानंतर काय करायचं आहे हे जे कॅनकेन आहे ना कट केलेलं हे ऑप्शनल आहे तुम्ही वापरणार असाल तर वापरा नसाल तर ठीक आहे तर ह्या कॉटन अस्तरवरती तुम्हाला अशा प्लेट्स टाकून पूर्ण राऊंडवरती जोडून घ्यायचं आहे तर मी हे सगळं जोडून घेणार आहे पूर्ण राऊंडला हा एक आहे आणखीन दुसरा एक आहे दोन्हीवरती प्लेट्स टाकून पूर्ण हा कॅनकेन जोडून घ्यायचा आहे फक्त खालून दोन इंच अंतर सोडून जोडा आणि त्यानंतर कॅनकेन जोडल्यानंतर काय करायचं आहे हे जे सॅटिनचं अस्तर आहे ना ते याच्यावर ठेवायचं आणि कमरेला जॉईंट करायचं आहे बघा जो कॅनकेन आहे तो कॉटनच्या आणि सॅटिनच्या अस्तरच्या मध्ये राहील आपला आणि हे दोनही पूर्ण झाल्यानंतर काय करायचं आहे इथे पण सांगते हा जो मेन कपड्याचा भाग आहे ह्याला खाली राऊंडला पिको करायचा आहे तर मी म्हणेल पिको अगोदर करून घेतला तरीही चालेल किंवा पूर्ण ड्रेस तयार झाल्यानंतर पिको केला तरी पण चालेल जी पद्धत तुम्हाला योग्य वाटते तुम्ही करा तर मी याला पिको करणार आहे खाली मेन कपड्याला आणि त्याचं कमरेवरती जॉईंट करणार आहे तर पिको करण्यासाठी तुम्ही साधा पिको पण करू शकता नसेल तर एक अशी नायलॉनची वायर भेटते एक एम एम साईज असते याची तर ही वायर ना पिकोमध्ये टाकायची आणि याचा पिको, पिको बनवायचा ही वायर टाकून जर पिको केला तर ड्रेसला फ्रिल खूप छान पडतात अशा गोल 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 मस्त पडतात तर ऑप्शनल आहे ते पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कस्टमाइज करू शकता जसं पिको वायरचा करा किंवा साधा करा पण पिकोज करायचा खाली शक्यतो फोल्ड करायचा नाही कारण फोल्ड व्यवस्थित होत नाही आणि त्याचं मग फिनिशिंग चांगलं दिसत नाही तर पिकोज करायचा आहे कॉटन अस्तरला फोल्ड करा सॅटिनच्या अस्तरला फोल्ड करा तर अशा पद्धतीने मी खालचा पूर्ण घेर बनवून घेणार आहे आणि तुम्ही देखील तो असाच बनवून घ्या कॅनकेन वगैरे लावून करणार असाल तर कॅनकेन लावा खूप सोपं आहे कॅनकेन लावणं तर अशा पद्धतीने खालच्या घेराचं जर आपलं काम ओके झालेलं आहे आता याचा टॉप पार्ट कसा बनवायचा ते बघूयात तर फक्त स्ट्रीप लावत आहे आपण याला फक्त बंद लावून हा वरचा टॉप पार्ट बनवतोय जो की खूप जास्त फॅन्सी आहे आणि घातल्यानंतर खूप छानही दिसतो तर इथे बघा टॉप पार्टची उंची माझी टोटल अकरा इंच आहे त्यामधला मी बेल्ट वजा केला आ, बेल्ट माझा बनणार आहे किती पाच इंचा ठीक आहे पाच इंच अकरामधून मी कट केल्यानंतर किती राहतात सहा इंच सहामध्ये इथे मी दोन इंच मार्जिन ठेवलेलं आहे नंतर पूर्ण झाल्यानंतर थोडंसं आपल्याला कमी पण करता येईल आठ इंच उंचीचा हा पार्ट मी कट करून घेतलेला आहे कॉटन अस्तरवरती उंची याची आठ इंच ठेवली आणि छातीची घडी कशी टाकायची आहे बघा छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच स्टिचिंग मार्जिन ठेवायचं आहे इथे लूजिंग वगैरे नाही ठेवत कारण या ड्रेसला स्लीवज नाही आहेत आणि परफेक्ट बॉडी फिटिंगच करायचं आहे याचं तरी अशा पद्धतीने मी छातीचं माप टाकून घेतलेलं आहे कंबर जर छोटी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही कंबरेचा चौथा भाग प्लस दीड इंचाचं स्टिचिंग मार्जिन घेऊ शकता आता हे दोन कटिंग झाल्यानंतर इथे आपल्याला याला बेल्ट लावायचे तर त्यासाठी काय करायचं बघा अगोदर याचं फोल्ड आहे हा अस्तर तर मी तो फोल्ड अगोदर कट करून घेते इथे व्यवस्थित बघा मी कशा पद्धतीने हे करत आहे ते दोन्ही अस्तर सेपरेट करायचे आहेत म्हणजे दोन्ही भाग पाठीमागचा आणि पुढचा जो काय असेल ते आणि ह्याला सेंटर लँडमार्क करायची आहे बघा अशा पद्धतीने दोन्हीला सेंटर काढायचं आहे याला गळा नाही आहे डायरेक्ट आपण बेल्ट लावतो आहे तर काय करायचं आहे बघा एक फ्रंटला एक बॅकला ठेवूयात आपण तर इथे तुम्हाला दोन्ही बाजूकडे तीन तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे तीन इंच त्याच्यापुढे दीड इंच तीन इंच त्याच्यापुढे दीड इंच दीड इंचाचं पुढचं जे माप आहे त्यामध्ये बेल्ट बसवायचं आहे आपल्याला म्हणून ते माप टाकलेलं आहे सेम असंच इकडे पण आपल्याला माप टाकायचं आहे तीन इंच आणि इकडे पण तीन इंच तर हे गळारुंदीचं माप आहे आणि त्याच्यापुढे बेल्ट किती आहे आपला दीड इंचा बेल्ट आहे तर इथे मी असं बेल्टचं माप टाकून घेतलं कारण याच्यावरती आपल्याला ते दोन्ही बेल्ट बसवायचे आहेत तर काय करायचं आहे आपल्याला याचा अगोदर बेल्ट तयार करून घ्यायचं आहे बेल्ट तयार करण्यासाठी ते मी पेपर कॅनव्हासवरती के कटिंग केलेलं आहे त्याचं दीड इंच रुंदी ठेवलेली आहे आणि उंची आहे ती कट केली नाही अजून बेल्टची तर बेल्टची उंची कशी कर कट करायची बघा पाठीमागचा आणि पुढचा असं दोन्ही मिळून उंची किती होते पाच आणि पाच दहा दहामध्ये आपलं मार्जिन पण असलं पाहिजे साधारण मग काय करायचं अकरा अकरा बारा इंचाचा बेल्ट कट करायचा थोडंसं जास्तच असावं कारण लावताना आपण ते ॲडजस्ट करू शकतो पण कमी पडायला नको तर उंची मी तेरा इंच कट केली आहे नंतर कमी करेन त्या अगोदर काय करायचं तर सॅटिनवरती ह्याला जोडून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर याला प्रेस करून घेऊ शकता तुम्ही डायरेक्ट जर शिलाई करता येत नसेल तर तर बेल्टच्या उंचीप्रमाणे इथे मी कपडा पण कट करते कपडा थोडा जास्तच घेतलेला आहे कारण बेल्ट जो आहे ना असा थोडासा कडक झाला पाहिजे तर मध्ये पेपर तर येतच आहे पण दोन फोल्ड कपडा असेल तर आणखीन तो चांगला जाड होईल ठीक आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला एक बेल्ट दाखवते तुम्ही असाच दुसरा बनवा किंवा डायरेक्ट अखंड बनवला ना तरी पण चालेल असं सुट्टे सुट्टे बनवायची काही गरज नाही आहे तर इथे अगोदर मी मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे हा पेपरच पेपर ठेवला आहे आणि यावरून मध्यभागी एक शिलाई देऊन घेतली जेणेकरून ते हलणार नाही आता एका बाजूकडून मी याला फोल्ड करते बघा मी ठेवताना आपण कसा बेल्ट म्हणजे तो पेपर ठेवला अर्धा इंच एका बाजूकडे कपडा सोडून ठेवला होता आणि इकडची बाजू अशी फोल्ड करून घेतली आता ही बाजू इकडे अशी फोल्ड करायची आहे दोनदा तर मला बेल्ट झाड पाहिजे म्हणून मी कपडा जास्त घेतलेला आहे पण तुम्ही अगदी जेवढा पाहिजे तेवढा तरी कपडा घेतला ना तरी पण चालेल त्याचबरोबर बेल्टची साईज तुम्ही एक इंच बनवू शकता दीड बनवू शकता किंवा दोनही बनवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर याला किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे दोन्हीकडे सेमचाच मी दुसरा पण बेल्ट तयार करून घेते आपला बेल्ट तयार झालेला आहे आता याचा मेन पार्ट आहे तो तयार करून घेऊयात तर बघा मेन पार्ट इथे करण्या अगोदर याला छान असा मोठा बो करायचा आहे तर त्यासाठी मी काय केलेलं आहे बघा कपडा घेतलेला आहे सॅटिनचा आणि त्याच्या उलट्या बाजूकडे याच्यावरती मी पेपर पेपर हा पेपर जोडत आहे तर हा जो पेपरचा चौकोन तुकडा आहे ना याची साईज दहा इंच आहे म्हणजे उंची दहा इंच आणि रुंदी पण दहा इंच दहा बाय दहाचा हा चौकोन पेपर मी कट करून घेतला आणि इथे कपड्यावरती जोडून घेतला आहे तर हा पेपर टाकूनच बो बनवायचा आहे म्हणजे त्यामध्ये छान असा कडकपणा राहील ते जे फुल आहे तसं मऊ होणार नाही आहे त्यासाठी आता आणखीन एक मी सायडेन कपड्याचा सा तुकडा घेतला त्याच्या सरळ बाजूकडे हावरचा पार्ट असा ठेवलेला आहे आणि सगळीकडे चारही बाजूला पाव इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे तर पेपर ऑप्शनल आहे इथे वापरणं तुम्ही फक्त कपड्याचा पण बनवू शकता पण पेपर वापरून जर कराल ना हा बो तर खूप छान होतो त्याचं फिनिशिंग पण चांगलं येतं आता याला फोल्ड करायचं आहे आणि मध्यभागून कट करून घ्यायचं आहे आता मी कट करते पण तुम्ही आणखी वेगळ्या प्रकारे हा बो बनवू शकता म्हणजे बन साईडला एका बाजूकडे शिलाई ओपन ठेवायची मग सरळ करून ते पुन्हा शिलाई करायची असते किंवा अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता तर मी याला सरळ करून घेते कट फक्त जास्त मोठा पण द्यायचा नाही आहे जेवढा पाहिजे तेवढाच द्यायचा आहे नंतर शिलाई करून मी त्याला बंद करेनच आणि तो भाग दिसूनही येत नाही कारण वरून त्याला आपण रिबिन लावणार आहोत तर मी याला अगोदर सेंटर सेंटरलाईन मार्क करून घेते आता ह्याच्यात चून पाडून घ्यायच्या आहेत हवं तर इथे बघा हा ओपन भाग झाला आहे म्हणून मी यावरून अगोदर काय करते शिलाई देऊन घेते म्हणजे हे बंद होईल व्यवस्थितरित्या असंच उघडं ठेवायचं नाही आहे आपल्याला आता काय करायचं आहे इथे त्यावरून बरोबर म्हणजे मध्यभागीच असे छोट्या छोट्या चून देत यावरून शिलाई करून घ्यायची आहे आता पहिल्या याच्यामध्ये येणार नाहीत आता काय करायचं या बाजूकडून असं वरती जायचं आहे आणि यावरून शिलाई देऊन घ्यायची आहे एकदम छोट्या छोट्या द्यायच्या म्हणजे त्यावर फ्रील पण एकदम छोटे छोटे छान पडतात आणि वरून त्याला रिबनने बांधायचं आहे तर बघा पहिल्या शिलाईमध्ये व्यवस्थित जर चून नाहीत पडल्या ना काय हरकत नाही दोन वेळा शिलाई करा तुम्ही आणि व्यवस्थित त्याला चून पाडून घ्या तर इथे व्यवस्थित झालेला आहे एक छोटासा तुकडा मी कट करून घेतला आणि एका साईडला त्याला शिलाई देऊन घेतलेली आहे फोल्ड करून आता मी याला सरळ करून घेते आहे कारण त्या बांध ते जे आपण शिलाई केलेली आहे ना त्या भागावरती याला आपल्याला हे करायचं आहे कवर करायचं आहे तर बघा ही जी पट्टी आहे ना ती याच्यावरती अशी व्यवस्थित सेट करायची आणि पाठीमागच्या बाजूला एक शिलाई देऊन घ्यायची आहे अगदी कडेने शिलाई द्यायची ते जे रिबन आहे ते लूज नाही राहिलं पाहिजे फिटिंगमध्ये बसायला हवं नाही तर काय करायचं एक दोन सुईने टाके टाकून त्याला आपण फिट करू शकतो तर हे जे फूल आहे ना ते आपण एका बाजूकडे लावणार आहे पूर्ण ड्रेस तयार झाल्यानंतर तर, तर हे मी आता साईडला ठेवते याची खूप जास्त फॅशन पण आहे हेच तुम्ही ब्लाउजमध्ये तुमच्या ड्रेसवरती असं कुठेही याला तुम्ही तयार करून डिझाईन करू शकता खूप छान दिसतात अशा पद्धतीचे डिझाईन आणि मधलं जे पोर्शन आहे जो आपण बांधलेला त्याला आपण लॉंग रिबनमध्ये सुद्धा कवर करू शकतो तर अशा पद्धतीने आपलं हे फुल झालं आता आपण इथे मेन पार्ट बघूयात फ्रंटवाला तर बघा हे जे आपण बेल्ट घेतलेले आहेत ना ते इथे असे व्यवस्थित सेट करायचे आहेत मी कशा पद्धतीने ठेवलेले आहेत बघा कपड्यावरती बेल्ट आलेले आहेत आपले हे अनविजेबल पद्धतीने आपण याला बसवते म्हणजे याची शिलाई दिसणार नाही आहे आतल्या बाजूकडे फिटिंग होऊन जाणार आहे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन हे बेल्ट बसवती आहे अजून आपण बेल्टची उंची कमी केलेली नाही हा पोर्शन आपण पूर्ण बनवून तयार करणार आहे आणि दुसऱ्या बाजूकडे फिटिंग करताना मात्र बेल्ट मोजून फिट करणार आहे आता हे बेल्ट लावल्यानंतर याच्यावरती सॅटिनचा कपडा ठेवायचा आहे आणि सरळ बाजू आतमध्ये आहे बघा वरती त्याची उलटी बाजू आहे कपड्याची इथून आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन ही शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथे बघा मी याची ही शिलाई देऊन घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे या बाजूकडे कपडा करायचा आणि अस्तरच्या बाजूकडे त्याचं मार्जिन ठेवून वरून एक फिनिशिंगची दाब शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथे मी ही शिलाई देऊन घेते व्यवस्थित खूप सोप्या पद्धतीमध्ये मी याला दाखवलेलं आहे या पद्धतीने तुम्ही कुठल्याही साईजचा हा ड्रेस बनवू शकाल तर इकडं आता पुन्हा जर पूर्ण आतमध्ये फोल्ड करायचं आणि वरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथे मी ही शिलाई देऊन घेते आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाले की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटते आणि तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकाल तर अशा पद्धतीने शिलाई देऊन झालेली आहे आता बाकी उरलेल्या अस्तरला सगळीकडे शिलाई करून एक्स्ट्रा जो काही बाजूचा कपडा आहे तो कट करून काढायचा आहे आणि याला पाठीमागच्या बाजूकडे चेन लावायची आहे तर ती पण कशी लावायची हेही मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये दाखवते अगोदर एक्स्ट्रा कपडा मी याचा कट करून काढला आता याला बघा मी फोल्ड करते आणि मधून याला कट करून घ्यायचा आहे याचे दोन भाग करायचे आहेत सेपरेट पाठीमागे चेन लावण्यासाठी तर चेन याची लावून घेऊयात आणि मग पुढील भाग आपण तयार करूयात त्याचा आता ओपन झालेला आहे अस्तर आणि कपडा तर इथे मी शिलाई देऊन घेते अशा पद्धतीची इकडे पण आपण शिलाई देऊन घेऊयात आता याला पट्टीने एक्स्ट्रा पट्टी अस्तरची लावून कवर करून घ्यायचं आहे मग चेन लावायची असते तर इथे मी अस्तरची पट्टी घेतलेली आहे सरळ भागाकडून ठेवली पाव इंच मार्जिन घेऊन इथे फक्त आपल्याला ही शिलाई देऊन घ्यायची आहे आणि मग पट्टी आतमध्ये फोल्ड करून टाकायची आपल्याला त्या अगोदरवरून एक मी शिलाई देऊन घेते दाब शिलाई म्हणजे आतमध्ये पट्टी छानरित्या फोल्ड होईल लगेचच तर प, प पट्टी आत फोल्ड केली आता याच्या किनारीला मी शिलाई देऊन घेत आहे आता इकडे पण आपण ही पट्टी लावून घेऊयात आतमध्ये फोल्ड करायची आहे पट्टी पट्टी ते मी कॉटनची थोडी मोठीच घेतली आहे तुम्ही थोडी छोटी घेतली तरीही चालेल साधारण एक इंचाची वरून फोल्ड करायचं आहे आणि मग आतमध्ये फोल्ड करायची आहे पट्टी ही तर इथे बघा मी शिलाई देऊन घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे याला चेन बसवायची आहे तर मी इथे चेन घेतलेली आहे जी आपली मोठी चेन असते ना तीच घेतली आहेस आता एका बाजूकडे आपण याला अगोदर लावून घेऊयात तर अगदी त्याची जी चेन आहे ना त्याला चिटकुणी शिलाई करायची आहे तरी ते मी करून घेते या अगोदर पण मी भरपूर व्हिडिओमधून दाखवलेला आहे ड्रेसला चेन कशा पद्धतीने बसवली बस जाते तर इथेही बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये दाखवते एका बाजूकडे ही बसवल्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो यावर ठेवायचा आहे पण इथे आता चेन आपली पूर्ण कवर झाली पाहिजे म्हणजे झाकली गेली पाहिजे अशा पद्धतीने ठेवून ही शिलाई द्यायची आहे तर इथे मी सेट केलं आता ही शिलाई एकदम किनारीला येणार नाही आहे अर्धा इंचाचं मार्जिन सोडून येईल तर मी ते देऊन घेतली आणि खालून पण एक आडवी शिलाई करून त्याला लॉक केलं जेणेकरून रनर खाली निघून जाणार नाही आता बघा आपण बेल्ट मोजायचा आहे बेल्ट तयार ठेवायचा आहे मला पाच इंच ठीक आहे पाच अधिक पाच किती झाले दहा इंच तर काय करायचं साडे दहा इंच उंचीचा बेल्ट कट करायचं कारण अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करावं लागणार आहे आपल्याला इकडे पण सेम असंच बेल्टची उंची कमी जास्त होता कामा नाही सेम झाली पाहिजे दोन्ही एकत्र हवं तर कट करा किंवा अशा पद्धतीने मार्किंग करून कट करा आता बेल्ट तुम्हाला एवढाच लागेल असं नाही कमीही लागू शकतो जास्तही लागू शकतो त्याप्रमाणे तुम्ही कट करू शकता तर इथे मी व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे आता आपण याचा फ्रंट बनवूयात आता हे कसं बनवायचं आहे बघा इकडे पण आपण मार्क करून घेतलेलंच आहे बेल्टचं जे काही निशान आहे ते ते बरोबर त्याच्यावरती बेल्ट सेट करायचं आहे आणि जॉईंट करायचं आहे आता इथे बघा अस्तर बेल्टच्या खाली आहे आणि त्यावरती बेल्ट लावते मी या पद्धतीनेच तुम्हाला कपडा ठेवायचा आहे तरच ते बरोबर होईल काम नाही तर होणार नाही आहे आता यावरती आपल्याला हा कपडा ठेवायचा आहे सॅटिनचा मेन कपडा आपला आणि अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे याची जी सरळ बाजू आहे ती देखील आतल्या बाजूकडे आहे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी ही शिलाई करून घेते आहे मेन पार्ट हाच आहे ड्रेसमधला आपल्या वन पीसचा तर हाच व्यवस्थित बघून घ्या खालचा घेर आहे तो नॉर्मल आपण लेहंग्याला अनारकली ड्रेसला तो तर बनवतच असतो तर त्यामध्ये जास्त काही अवघड नाही आहे तसं म्हणाल तर हा ड्रेसच अवघड नाही आहे खूप सोपा आहे आणि मी पण खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेला आहे तरी देखील काही नसेल समजलं तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता याच पद्धतीने तुम्ही तुमची जी काही मापं आहेत ती ॲडजस्ट करून शिलाईची पद्धत तुम्ही हीच वापरू शकता तर इथे बघा मी शिलाई देऊन घेतलेली आहे आता बाकी सगळीकडे शिलाई करून काय करायचं एक एक्स्ट्राचा जो काही एक कपडा असेल तो आपल्याला कट करून काढायचा आहे इथे अगोदर मी एक याच्या किनारीला शिलाई देऊन घेते व्यवस्थित सेट करून हा जो कपडा आहे ना तो सिल्कचा कपडा आहे एका बाजूला याला भरपूर अशी चमक आहे आणि खास हा वन पीससाठीच वापरला जातो किंवा आपण ज्या नेटच्या साड्या वगैरे घेतो तर त्याच्या आतमध्ये सुद्धा हा यूज केला जातो खूप छान प्रकारचा हा कपडा आहे जास्त महाग पण नसतो साधारण शंभर रुपये ते एकशे दहा रुपये मीटर याप्रमाणे हा कपडा घेतलेला आहे आणि खूप कमी पैशांमध्ये हा ड्रेस तयार झाला रेडीमेड विकत घ्यायला गेला गेलात तर याची किंमत खूप जास्त आहे तर आपण याला स्टिच करून तयार केलेला आहे अशा पद्धतीने तर बघा इथे एक्स्ट्राचा कपडा मी कट करून काढलेला आहे आता आपण व्यवस्थित बघायचं आहे सेट करून सगळं मागचा पुढचा भाग सेम आहे का कमी जास्त वाटलं तर कट करून ॲडजस्ट करायचे कारण चेन लावलेली आहे तर पाठीमागचा जो भाग आहे तो थोडासा कमी जास्त होऊ शकतो अशा पद्धतीने इथे मार्जिन आपलं एक्स्ट्रा गेलेलं आहे ना त्यामुळे तर हे असं लेवल करायचं ही आपण मार्जिन थोडं जास्त ठेवलेलं होतं आणि अशा ड्रेसमध्ये जास्त मार्जिन ठेवायचं नाही एक इंच दीड इंच बस आता बेल्ट बनवायचे आहे त्याला म्हणून मी एक मोठा असा पट्टा कट करून घेतलेला आहे साधारण चार इंच रुंदीचा आणि फोल्ड करून इथे अशी तिरक्यामध्ये शिलाई करते खाली ब्रॉड ठेवला आहे पण वरत्या बाजू वरच्या बाजूकडे असं तिरकी तिरकी शिलाई घेतली आणि हा बेल्ट मी तयार करून घेते सेम असंच दुसरा पण बनवायचा आणि याला सरळ करून घ्यायचा आहे तर लॉंग बेल्ट आहे बेल्ट ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता नसेल तर विदाऊट बेल्ट ठेवला तरीही चालेल तर याला पण मी इकडे शिलाई देऊन घेतलेली आहे एक्स्ट्राचा कपडा कट करून काढायचा मी कशा पद्धतीने शिलाई घेतली आहे बघा खाली आहे ती जास्त भाग आहे तो आणि वरती कमी कमी करत आपण घेतलेला आहे वरती त्याची साईज एक इंचच झालेली आहे आता मी याला सरळ करून घेते सरळ पण खूप सोप्या पद्धतीने करता येतं खालच्या बाजूकडून थोडंसं हे करायचं प्रेस करून काय करायचं आहे तुम्हाला असा कपडा यामधून सरळ करून घ्यायचं आहे व्हिडिओ मोठा झालेला आहे पण मी पूर्ण ड्रेस दाखवला आहे तुम्हाला फक्त खालचा जो घेर आहे तो समजावून सांगितलेला आहे पण त्याची शिलाई नाही दाखवली शिलाई करणं सोपं आहे खाली फक्त मी काही नाही केलेलं जॉईंट दिलेत त्याचे फोल्ड करून घेतलेलं आहे कॉटनच्या स्तरवरती कॅनकॅन लावून घेतलं आहे ला तो कसा लावायचा तेही मी सांगितलेलं आहे आणि बाकी सिम्पल पद्धतीने आपण त्याला तयार केलेलं आहे आता जॉईंट कसं करायचं आहे याचा टॉप पार्ट हे मात्र मी तुम्हाला दाखवते आणि ड्रेसचं फिटिंग पण दाखवते तर दोन्ही बेल्ट आपले तयार झालेले आहेत आता इथे आपण अगोदर बेल्ट लावून घेऊयात त्या अगोदर काय करायचं आहे बेल्ट मी ठेवते बाजूला जो आपला खालचा घेर आहे ना तर त्याच्या कमरेवरती चून द्यायच्या आहेत आता चून द्यायच्या अगोदर तुम्हाला एकदा चेक करायचा आहे की आपला uh, टॉप पार्ट याला लावून बघायचं किती जास्त आहे आणि जेवढा जास्त भाग आहे ना तेवढ्याच कपड्याच्या चुन द्यायच्या आहेत तर थोड्या लांब लांब येतील आणि जास्त मोठ्या येणार नाहीत छोट्याच येतील तर मी तशा ॲडजस्ट करून मी टाकून घेते तुम्ही हवं तर याला प्लेनही ठेवू शकता पण त्याप्रमाणे तुम्हाला मग कमऱ्याच्या घेऱ्याचं कटिंग करावं लागेल तर या कस्टमरला व्यवस्थित प अशा प्लेट्स वगैरे पाहिजे होत्या याच्यावरती तर मी त्या पद्धतीने बनवलेलं आहे आणि इथेच मी याला बेल्ट पण लावून घेते बेल्ट मी कशा पद्धतीने ठेवते आहे बघा इकडे अशा पद्धतीने ठेवून मी ते एक एक शिलाई देते हवं तर तुम्ही टॉप पार्टला पण लावू शकता हा बेल्ट किंवा असं घेरवरती लावू शकता जिथे तुम्हाला योग्य वाटतं तिथे तुम्ही लावून घ्या मी ते लावून घेतलेला आहे म्हणजे परत आपल्याला काही त्रास होणार नाही लावताना आता हा जो बॅकचा टॉप पार्ट आहे ना तो इथे कमरेवरती मी लगेचच जॉईंट करून घेते आणि अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला यावरती डबल शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथे कसं आहे ना याला कॅनकेन लावलेला आहे त्याचबरोबर एवढा मोठा याचा घेर झालेला आहे तर मशीनवरती शिलाई करताना त्रास होतो त्याचबरोबर शूटिंग पण तर थोडंसं व्यवस्थित बसत नाही कपडा आणि दाखवता पण येत नाही म्हणून मी थोडंसं तुम्हाला एका बाजूकडचं याचं फिटिंग दाखवते तर खूप सोपं आहे तेही इकडे बघा अशा पद्धतीने मी याला शिलाई घेऊन देऊन घेतलेली आहे डबल मार्जिन एकसारखंच ठेवायचं अर्धा इंचाचं तर हे जे कॅनकेन आहे ना ते खूप हार्ड आहे आणि त्यामुळे थोडंसं खूप मोठा त्याची साईज झालेली आहे ड्रेसची आणि शिलाई करताना व्यवस्थित करताही येत नव्हती तर दुसरा जो पार्ट आहे तो पण आपण असाच याला जॉईंट करून घेऊयात फ्रंट साईडचा सा। त्या बाजूकडे त्या अगोदर आता फ्रंट साईडचा जो खालचा घेर आहे ना त्याला चून द्यावा लागतील आणि मग तो त्याच्यावर जॉईंट करायचा आहे आणि तुम्हाला बघा खाली घेरवरती पिको केलेलं दिसत असेल आणि तो पिको पण किती हार्ड झालेला आहे बघा त्याच्या छान अशा गोल गोल फ्रील पडलेल्या आहेत मी पूर्ण हा ड्रेस तुम्हाला व्यवस्थित दाखवू शकले नाही आहे तयार झाल्यानंतर कारण खूप वेळाने मी याला स्टिच केलेलं होतं आणि म्हणून मी तुम्हाला हा डायरेक्ट वेअर केलेला दाखवलेला आहे तर तिथे तुम्हाला समजेल कशा पद्धतीने हा ड्रेस फिटिंगलाही बसला आणि त्याचा लुक कसा दिसतो ते तर खूप अर्जंट होता त्यातूनच मी शूटिंग करून तुमच्यासोबत त्याचं कटिंग शिलाई शेअर केलेलं आहे कारण बऱ्याच जणांना असे ड्रेस बनवून घ्यायचे असतात पण बघितलं की असं वाटतं हे खूप अवघड आहे जमेल का आपल्याला तर काहीही अवघड नाही आहे अतिशय सोपा हा ड्रेस आहे तुम्ही कुणीही याला बनवू शकाल तर याचा जो पाठीमागचा भाग आहे ना पुढचा जो भाग आहे ना तो पण मी याला बसवून घेते अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून डबल शिलाई करून घेते आपल्या चॅनलवरती भरपूर सारे अ, ड्रेस अपलोड आहेत साड्यांचे वन पीस ड्रेस आहेत त्याचबरोबर फॅन्सी ब्लाऊज आहेत कटोरी ब्लाउज फोरटक्स ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज सगळ्या प्रकारचे आणि सगळ्या साईजचे ब्लाऊज आहेत तर तुम्ही जाऊन बघू शकता बोटनेक ब्लाऊज आहेत खूप सोप्या पद्धतीमध्ये मी कटिंग शिलाई दाखवलेली आहे नवी तर नवीन आला असेल तर चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला करा आणि बाकीचे पण व्हिडिओ बघा त्याचबरोबर ज्यांना कुणाला आपले ब्लाऊज पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांना मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ब्लाऊज कटिंगचे पॅटर्न भेटून जातील आता सेंटरपासून फिटिंगचं माप टाकते मी आठ इंचावरती जे काही असेल छातीचा चौथा भाग तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तर कमरेचा आणि छातीचा सेमच घेतलेला आहे कारण पाठीमागे मी त्याला बेल्ट पण लावलेला आहे तर कमरेतलं जास्त फिटिंग करण्याची गरज नाही आहे तुमचं कसं असेल त्या पद्धतीने तुम्ही फिटिंग करू शकता आता काय करायचं इथं बघा व्यवस्थित जे आपला जॉईंट आहे ना कमरेचा तिथून खाली आणखीन तीन चार इंचापर्यंत एकत्र आपल्याला हे शिलाई करायचं आहे पण तिथून खाली मात्र हे सेपरेट करायचं पण सेपरेट करण्यासाठी तुम्हाला कट द्यायचा असतो अस्तरच्या कपड्याला बघा इथे अस्तर आहे याला पण कट द्यायचा आणि इकडे खाली पण द्यायचा कट दिलाय तिथंपर्यंत तर एकत्रच शिलाई करायची तिथून खाली मात्र सेपरेट करायचं आहे सेपरेट करण्यासाठी काय करायचं बघा जे आपलं सॅटिन आहे ना ते अगोदर जोडून घ्यायचं आहे खालीपर्यंत आणि मग अस्तरवाला जो भाग आहे तो जोडायचा म्हणजे अस्तर आणि कापडा आपण दोन्ही सेपरेट जोडतो आहे एकत्रही एक जोडू शकता आपण त्याचं फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही तर वरचा जो कपडा आहे तो वेगळाच जॉईंट करायचा जसं मी सांगितलं कट देऊन आणि मग आतलं अस्तर जॉईंट करायचं आहे तर इकडचं पण मी अस्तर जॉईंट करून घेते वरून आता इथे व्यवस्थित मला दाखवत आलं नाही पण मला असं वाटते की हे तुम्हाला समजलं असेल मी कशा पद्धतीने करते ते नसेल समजलं तर रिपीट करून बघा बघा आता मी अस्तर आता मेन कपडा जो आहे ना तो मी आत ठेवते आणि फक्त अस्तर पकडते जिथे आपण कट मारलेला आहे ना तिथून मी शिलाई करून घेते खालीपर्यंत एकाच बाजूकडची दाखवते अशाच पद्धतीने तुम्ही दुसऱ्या बाजूकडे करून घ्या कारण ऑलरेडी व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे आणि खूप सोपं आहे हे करायला व्यवस्थित दाखवताही येत नव्हतं मला तर मी एकच बाजू मला सांगितलेली आहे आता पूर्ण ड्रेस तयार झालेला आणि वेअर केलेलाच बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर अशा पद्धतीने हा फायनल ड्रेस तयार झालेला आहे जे आपण फुल बनवलं होतं त्याच्यावरती छोटे छोटे स्टोन लावलेले ला आहेत आणि घातल्यानंतर हा खरंच खूप सुंदर दिसतोय तर आजचा वनपीस तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा